नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित संजय अतुलवार, मी यवतमाळ म्हणून आलेलो आहोत। आता या ठिकाणी मी तुमच्या समोर मराठीमधली एक माझी कविता सादर करणार आहे। तर तुम्हाला माहित आहे की जीवनामध्ये आपण जे काही करतो, तुम्ही रॅप करा किंवा हिप हॉप करा किंवा काही करा, तर त्यासाठी शब्द लागतात। आपलं जे जीवन आहे ते शब्दाने सुरू होते आणि शब्दावर संपते, आणि हेच सांगण्यासाठी मी ही कविता लिहिली आहे आणि ती मी तुमच्यासमोर सादर करणार आहे। तर कवितेचं शीर्षक आहे शब्द हेच खरे किमयागार, शब्द हेच खरे किमयागार। तर कवितेला सुरुवात करतो। शब्दच करतात प्रहार, शब्दच करतात प्रहार आणि शब्दच करतात प्रतिकार, शब्दच करतात प्रहार आणि शब्दच करतात प्रतिकार। शब्दच आहे जीवनाचे खरे शिल्पकार, शब्दच आहे जीवनाचे खरे शिल्पकार। शब्दाविना हे जीवन निराकार, शब्दाविना हे जग निराकार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार। शब्द हेच मित्र, शब्द हेच मित्र, शब्द हेच शत्रू, शब्द हेच मित्र, शब्द हेच शत्रू। शब्दांनीच होतो संवाद, शब्दांनीच होतो संवाद आणि शब्दांनीच होतो विवाद, शब्दांनीच होतो विवाद, म्हणून शब्द हेच खरे किमयागार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार। पुढील ओळी, शब्द हीच तलवार, शब्द हीच तलवार आणि शब्द हीच आहे ढाल, आणि शब्द हीच आहे ढाल। शब्दांनीच पेटतात माणसे घरदार आणि समाज, शब्दांनीच पेटतात माणसे घरदार आणि समाज। शब्दांनीच विजते माणसाच्या मनातील आग, शब्दांनीच विजते माणसाच्या मनातील आग, म्हणून शब्द हेच खरे किमयागार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार। शब्द हेच यशाचे मूलमंत्र, शब्द हेच यशाचे मूलमंत्र, शब्द हेच अपयशाचे कारण, शब्द हेच यशाचे मूलमंत्र, शब्द हेच अपयशाचे कारण। शब्द ठरतात आयुष्याचे मार्गदर्शक, शब्द ठरतात आयुष्याचे मार्गदर्शक आणि शब्दच ठरतात फसवे वाटाडे, आणि शब्दच ठरतात फसवे वाटाडे, म्हणून शब्द हेच खरे किमयागार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार। लास्ट लाईन, शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ, शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला खरा अर्थ, शब्दांअभावी त्याचं जीवन आहे व्यर्थ। शब्दांमुळेच आहे माणसाच्या जीवनाला अर्थ, शब्दांअभावी त्याचं जीवन आहे व्यर्थ, म्हणून शब्द हेच खरे किमयागार, म्हणून शब्द हेच खरे किमयागार। धन्यवाद।